शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धानवड गाव परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्याचे रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सातातोंडाशी आलेले गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून निघितल्याने शेतकरी राजा मेटाकुटीस आला आहे. शेती महाराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या तलाठी सुधाकर पाटील यांनी पंचनामे केले आहे. यावेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवराज पाटील, सरपंच संभाजी भिल, उपसरपंच हरिलाल शिंदे, बापू पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, दिगंबर पाटील, भूषण पाटील, नाना पाटील, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गोकुलू बावीसकर तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते. ज्ञानेश्वर बावीसकर यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.